गेल्या 5 वर्षातील कामकाजाबाबत जनतेत असंतोषतेचे वातावरण निर्माण आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यात येणारी आगामी विधानसभा निवडणूक 2019 मध्ये परिवर्तन अटळ आहे असं ठाम प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलंय. हर्षवर्धन पाटील हे शनिवारी गाव भाटनिमगाव, बाभुळगाव, औसरी, बेडशिंगे आदी ठिकाणी गावभेटी दौरा झाला. सदर दौऱ्यात भाटगाव येथील शनिवारी दुपारी हर्षवर्धन पाटील बोलत होते. इंदापूर तालुक्याचा 60 ते 65 गावांचा दौरा मी आजपर्यंत पूर्ण केलाय. इंदापूर तालुक्याचा 60 ते 65 गावाचा दौरा मी आजपर्यंत पूर्ण केलाय. जनता आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. इंदापूर तालुक्याचा विकास हा शेतीच्या पाण्याशिवाय होऊ शकत नाही, त्यामुळे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक महत्वाची आहे असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले. भीमा व नीरा या नद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात अनेक बंधारे बांधण्यात आले आहेत. आगामी काळात भाणगाव येथील शेतीला वर्षभर पाणी उपलब्ध होण्यासाठी भीमा नदीवर बुडीत बंधारा लवकरच बांधण्यात येईल अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. आर्थिक नुकसान झाले, त्यामुळे आता आम्ही ह्या गावपेठीच्या दौऱ्यामध्ये बघतो ना, लोक उत्स्फूर्त आज ह्या गावपेठीच्या दौऱ्याला प्रतिसाद देत आहेत. कारण त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ह्या 5 वर्षामध्ये सर्वांचीच पिछेहाट झालेली आहे आणि इंदापूर तालुका सर्व बाबतीत मागे गेलेला आहे. त्यामुळे आता या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, शिक्षणाचे प्रश्न आहेत, गावामध्ये महिलांना कुठल्या प्रकारचा रोजगार नाही आहे आणि एकंदरीत जर तालुक्याची परिस्थिती बघितली तर साधी साधी लहान लहान कामं सुद्धा प्रशासनामध्ये त्यांची होत नाहीत. रेशन कार्ड सुद्धा विभक्त करून मिळलं जात नाही. रस्त्याचं बांधाचं जर भांडण असेल तर त्याचे पण निर्णय लागत नाही सुटतो. आणि एखादं विभक्त कुटुंब झालं तर त्याचं रेशनिंग कार्ड सुद्धा विभक्त सेपरेट करून मिळत नाही. इतकी लहान लहान सुद्धा कामं पंचनाम्याचं काम सुरू झालेलं आहे. आज थोडंसं पाणी वस्त्रायला लागलेलं आहे. आता हे पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर सानुग्रह अनुदान, शेतकऱ्यांचं जे शेतपिकाचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे, त्यांचं काही शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेले त्याचे पंचनामे, काही ठिकाणच्या दुकानामध्ये पाणी गेले, टपऱ्यांमध्ये पाणी गेले त्याचे पंचनामे, काही ठिकाणी एमएससीबीचे पोल पडलेले किंवा ट्रान्सफॉर्मर पाण्यामध्ये गेलेला आहे किंवा बंधारे वाहून गेलेले आहेत, तर हे सगळं जे काही पूर परिस्थितीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे पहिल्यांदा करू आणि मग मात्र सरकारच्या मागाला त्याच्या ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना सरकारकडून मदत आम्ही मिळवू. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज सिंगापूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.